आदित्य ठाकरे यांनी अधिवेशनामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसारच साजरी करण्याचं आवाहन पदाधिकाऱ्यांना केलंय. तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी अभिवादन करण्यासाठी पंचवटी परिसरातील ढोल ताशांच्या गजरात अभिवादन करण्यात आलं. मखमलाबाद नाका मालेगाव बस स्टँड आणि पंचवटी कारंजा येथील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मनसे पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केलं. नाशिक जिल्ह्यासह राज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचं प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक यांनी सांगितलं. वंदनीय राजसाहेबांच्या संकल्पनेमध्ये तिथीप्रमाणे छत्रपती शिवप्रभूंची जयंती झाली पाहिजे आणि त्यामुळे आम्ही ही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करत आहोत. आज शहरामध्ये तर संपूर्ण शहरामध्ये छत्रपती शिवप्रभूंची जयंती साजरी होत आहे, पण अखंड महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही छत्रपती शिवप्रभूंची जयंती साजरी होत आहे. प्रश्न पडतो का तारखेप्रमाणे का तिथीप्रमाणे, तसं छत्रपती शिवप्रभूंची जयंती तर रोजच झाली पाहिजे. अखंड महाराष्ट्राला नव्हे तर जगाला हेवा वाटणारे हे छत्रपती शिवप्रभू, त्यांचा जो काही कार्यकाल होता किंबहुना त्यांचं जे स्वराज्य होतं ते स्वराज्य जनतेच्या हितासाठी दीनदुबळ्यांच्या रांधल्या गांधलेल्या माय भगिनींच्या संरक्षणासाठी हे स्वराज्य स्थापन झालं होतं आणि तो आदर्श आज महाराष्ट्रात नव्हे तर पुऱ्या जगात साजरा केला जायला पाहिजे. परंतु राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात तिथीप्रमाणे छत्रपती शिवप्रभूंची जयंती साजरी होत आहे. संभाजीनगरला वंदनीय राजसाहेबसुद्धा मोठ्या उत्साहाने तिथे मोठी छत्रपती शिवप्रभूंची जयंती तिथीप्रमाणे होत आहे. खऱ्या अर्थाने आम्ही सर्वत्र महाराष्ट्रात सर्व महाराष्ट्र सैनिक मोठ्या उत्साहाने छत्रपती शिव महाराजांची जयंती साजरा करतो आहे. परंतु देशात, राज्यात व जगात सर्वत्र कोरोना व्हायरसचा एक मोठ्या प्रमाणात साथ चालू असल्याने आम्ही मोठ्या प्रमाणात मिरवणुकीचं नियोजन थांबवलं व छोट्या पद्धतीने पण अतिशय चांगल्या पद्धतीने आज या ठिकाणी शिवछत्रपती जयंती साजरी केली. अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इसम, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, शहराध्यक्ष अंकुश पवार, पंचवटी विभागाध्यक्ष भाऊसाहेब निमसे, नामदेव पाटील, सौरभ सोनवणे आदींसह मनसे पदाधिकारी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी संजय परमार, नाशिक.